महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर असलेला पुतळा कोसळला. याचे पडसाद संपूर्ण राज्यभरात पाहायला मिळाले. राज्यभरात या प्रकरणावरून संतापाची लाट उसळली. याच घटनेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सिंधुदुर्गात मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं. त्याचवेळी महाविकास आघाडीतील नेते राजकोट किल्ल्याची पाहणी करण्यासाठी पोहोचले. तिथे आधीपासूनच माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि माजी खासदार निलेश राणे उपस्थित होते. कधी काळी सहकारी असलेले आणि आता एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले ठाकरे आणि राणे आमने सामने आले. त्यानंतर राणे समर्थक आणि शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या घोषणाबाजीचं रूपांतर हाणामारीत झालं. साधारणतः तासभर ठिया दिल्यानंतर पोलीस संरक्षणात छत्रपती शिवरायांच्या घोषणा देत आदित्य ठाकरे राजकोट किल्ल्याबाहेर पडले. त्यावेळीही राणे समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.